नजर लजवा तुझा नजर वे चली। त्यांना शाळेतली त्यांची मैत्रीण भेटली होती असं त्या म्हणाल्या। वैशुनी त्यांना फोन केला होता तेव्हा, पण याला सुद्धा आता वेळ झाला। त्यानंतर फोन करून बघितलात का तुम्ही? हो केला होता फोन, पण तिचा फोन लागत नाहीये। काळजी करू नका, कदाचित तिचा फोन बंद पडला असेल। पण तरी आता खूप वेळ झाला ना, सकाळी त्या भाजी आणायला म्हणून बाहेर पडल्या आणि आता रात्र होत आली तरी अजून आल्या नाही। श्रीधरचे सारखे फोन येत आहेत, तालुक्याला गेलाय ना कामाला, पण त्याचं मन सगळं इथेच आहे। नाही साहजिक आहे, त्याचाही फोन घेतला नाही रेवाने, त्यामुळे श्रीधर खूप टेन्शन मध्ये। गेली तिथे ही रेवा, नेमकी गडबड काय? जगदाळे, जगदाळे तर नसेल ह्या मागे? आई निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम तर नसेल हे सगळं आम्हाला अडचणीत आणण्यासाठी? संगमनेर आणि जगदाळे एकत्र आल्यावर काही शक्य आहे? कुठे गायब झाली तुमची बहीण? माहित नाही, पण अगदी योग्य वेळेवर गायब झाली आहे। आता बघूया त्या श्रीधरचा वाढदिवस कसा साजरा होतो ते। मला मी आणि वैशू जाऊन बघून येऊ का त्यांना? नाही नको, आपण थोडा वेळ वाट बघूया, तोपर्यंत माझी माणसं शोधतीलच रेवाला। अरे बघ, तुझी दोन तीन माणसं घे बरोबर आणि रेवाचा शोध घे सगळीकडे। आणि हे बघ, ही गोष्ट बाहेर कोणाला कळता कामा नये। तुला काय कळलं की लगेच फोन कर मला। ठेव। देवा, आज तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत। मला जे सुचलं ते तुझ्याच मुळे, नाहीतर आज सुरेशच्या तावडीतून सुटूच शकले नसते मी। सुरेश, मला प्लीज जाऊ दे ना। हे एक सोडून बाकी काहीही मग रेवा तू। सुरेश, सगळ्यांना काळजी वाटत असेल, तू माझा फोन पण स्विच ऑफ केलायस, तिला टेन्शन आलं असेल आतापर्यंत। हे बघ, तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, तू त्यांना त्रास होईल असं का वागतोयस? नाईलाज आहे रेवा माझा, मी काय करू? काय करू, हा तर हट्टालाच पेटलाय। देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव। सुरेश, मला वॉशरूमला जायचं आहे। आज जे काही घडलंय ते सगळं श्रीधरला सांगावं लागेल मला, कारण सुरेशची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। पण आज नको सांगायला, श्रीधरचा वाढदिवस झाल्यावर सांगते त्याला सगळं। तोपर्यंत काही न घडल्यासारखंच दाखवावं लागेल मला। मालक, रेवाताईंचा अजून काहीच फोन नाही हो ना? माझी माणसंही काही कळवत नाही आहेत मला। वैशू, परत एकदा फोन लावून बघ बरं। बर, वहिनीचा फोन आला। चल, स्पीकरवर टाकते मी। हॅलो, अगं वहिनी कुठे आहेस तू? अगं मी इतका वेळ माझ्या मैत्रिणीकडेच होते। अगं पण तुझा फोनच लागत नाहीये। ते तिच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे का थोडा, म्हणून इथे खूप टेन्शन मध्ये आहेत सगळे। सॉरी, पण अगं खूप दिवसांनी भेटले ना तिला, म्हणून गप्पा मारत होते। मी निघालेच आहे, मी पोहोचते थोड्या वेळात। बरं, मला सांग, बर्थडेची सगळी तयारी झाली का? अगं हो, सगळं झालंय, तू लवकर ये आधी घरी। आले आणि येताना केकची ऑर्डर पण देऊन येते। बरं चालेल, पण लवकर ये। हो, बाय। चल, सुटलो। अरे श्रीधर, मी केलं असत ते। अहो नाही, वेळ होता माझ्याकडे, सगळी कामं तुम्हीच करायला पाहिजे असं थोडीच आहे। बर, ऐक ना, या साडीवरती हा हार जाईल का? हा अहो दोन्ही भारी आहेत। आत्ता का, कशासाठी? आत्ता नाही, उद्यासाठी। उद्या?
का उद्या काय स्पेशल? उद्या स्पेशल तर आहे ना. काय? उद्या आमच्या शाळेतल्या मैत्रिणींचं गेट टुगेदर आहे. गेट टुगेदर? म्हणजे छोटी मालकीण माझा वाढदिवस विसरून गेले. श्रीधर, ह्या बांगड्या जातील का रे या साडीवर? तुला चांगला सेन्स आहे ह्या गोष्टींचा म्हणून विचारते. घाला कुठले? तुम्हाला काय सगळं चांगलं दिसत. हो ना. अचानक उद्याच कसं ठरलं? म्हणजे काही तारीख स्पेशल आहे का उद्या? तारीख काय उद्या? अरे तारीख आणि वार कोण बघतंय? उद्या सगळ्यांना वेळ होता म्हणून उद्याचं ठरलं. हा बरोबर आहे, सगळ्यांना वेळ होता का. पण तुमच्याकडे आहे का उद्या वेळ? हो. असं काय विचारतोयस? नाही काय नाही, सहजच. मी म्हटलं उद्या काहीतरी असायचं आणि तुम्ही विसरत असाल म्हणून. नाही, उद्या काहीच नाहीये. काहीच नाही आहे. आठवलं? नाही रे, उद्या काहीच नाही आहे. ते गेट टुगेदर संपल्यावरती लवकर तरी याल की नाही घरी? मला माहित नाही रे, मला तर वाटतंय उद्या अख्खा दिवस मी बाहेरच असेन. इतक्या दिवसांनी आम्ही भेटतोय, कसा वेळ जाईल काय माहित. बरं ऐक, मी झोपते हा. कधी एकदा सकाळ होते असं झालंय मला. काय झालं श्रीधर, झोपत का नाहीयेस? नाही काय नाही, तुम्ही झोपा ना. श्रीधर, कसलं टेन्शन आहे का तुला? नाही काय नाही, तुम्ही झोपा ना. श्रीधर, तू जोपर्यंत सांगणार नाहीस तोपर्यंत मला झोप नाही लागणार आहे. हा तुम्ही झोपा छोटी मालकीन. श्रीधर प्लीज सांग ना काय झालंय. तुम्ही तुमच्या श्रीधरला एकटं सोडून जाणार नाही ना कधी? सांगा ना, आपण आयुष्यभर एकत्रच असू ना. माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात आता फक्त तू आहे श्रीधर. सुरेश माझा भूतकाळ होता, रेवा फक्त तुझी आहे आणि मरेपर्यंत तुझीच राहील. निळ्या निळ्या पाण्यामंदी चांद वाकला, तुझ्या खुळ्या भासामंदी जीव माखला. ओठावरी गीत तुझ्या रूप लोचनी, पाहतो मी जिथ तिथ तुझ साचुनी. जुनी जुनी दुनिया ही नवी वाटली, नजरला जेव्हा तुझ्या. श्रीधर, श्रीधर लवकर ये. श्रीधर,
श्रीधर लवकर ये। छोटी मालके काय झालं? छोटी मालकीण, छोटी मालकीण, छोटी मालकीण, सरप्राइज। म्हणजे तुमच्या लक्षात होता माझा वाढदिवस? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला श्रीधर। पण म्हणजे हे सगळं आधीपासून प्लॅन केलं होतं। तुला आठवतंय तुम्हाला म्हणाला होतास की तुला असे सरप्राईजेस खूप आवडतात? ते पण लक्षात आहे तुमच्या? हो, आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की श्रीधरचा वाढदिवस मी असाच सेलिब्रेट करणार आहे। पण मगाशी तुम्ही मला सांगितलं की उद्या तुम्हाला गेट टुगेदरला जायचं आहे। ते मग जमते का मला ऍक्टिंग? हो जमते, म्हणजे सगळ्या हिरोईनी फिक्या पडतील तुमच्या समोर। पण श्रीधर, आय एम रिअली सॉरी, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं। सॉरी? रन सार धुंद झालं चाहुल तुझी, छन छन नन वाजत आली पाऊल तुझी। असं माफ नाही करणार मी तुम्हाला। पसरले सूर मखमले, मनामध्ये झुलली माझ्या तुझी सावली। केक कापायचा अजून श्रीधर? कापूयात ना मग। ओ रानो बनी पानो पानी प्रीत जागली, नजरला जेव्हा तुझ्या। अरे रात्री 12 वाजता पण जागेच सगळ्यास। अरे तुझा जन्म झाला ना तेव्हा पण आम्ही सगळेजण असेच जागे होतो रात्रभर। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीधर। थँक्यू सो मच आई। औक्षवंत बाबा मोठा हो। हॅपी बर्थडे दादुड्या। थँक्यू, थँक्यू सो मच, खूप भारी वाटतंय मला। चला पटकन केक कापूया। वहिनी तू तर बोलली तू पायनॅपल केक ऑर्डर केलायस, हा तर चॉकलेट आहे। अगं पण मी पायनॅपल केकचीच ऑर्डर दिली होती, मला नक्की आठवत आहे, हे असं कसं झालं? जाऊ दे, चुकून आलं असेल, जाऊ दे। एक मिनिट, केक पायनॅपलचा असू द्या नाहीतर चॉकलेटचा असू द्या, केक हा केकच असतो आणि केकचा फ्लेवर बघायचा नसतो, मागवणाऱ्याचं प्रेम बघायचं असतं। वाह काय बोललायस दादा, इसी बात पे केक काटा जाए। येस चला। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू। काही म्हणा पण हे असं केक कापून वगैरे वाढदिवस साजरा करणं मनाला नाही पटत माझ्या। वाढदिवस म्हणजे कस औक्षण करावं। आई अगं औक्षण पण करायचंय ना मग। हे बघ रात्री 12 वाजता केक कापून वाढदिवस सुरू होतो आणि सूर्योदय झाला की मग औक्षण करायचं असतं। काय हो बाबा, बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर बोललास।
सुमन अगं ज्या गोष्टीमुळे मनाला आनंद होतो आणि त्यामुळे नुकसान काही होत नाही ती गोष्ट करण्यात काय हरकत आहे? नाही आपल्या वेळी असलं काही नव्हतं ना म्हणून. पण आता आहे ना अगं, मुलांचा आनंद तोच आपला आनंद. आणि रेवतांनी बघ घर काय छान सजवलंय. थावरटासारखी नुसतं केक खाणार आहेस की भावाला काही गिफ्ट वगैरे देणार आहेस? एक मिनिट दादा. एक मिनिट, काय गिफ्ट देणार आहात की नाही की नुसती खुसूर पुसूरच करणार आहात? गिफ्ट आहे दादा, गिफ्ट आहे बहिणी. अरे काय चाललंय यांचं? बस असा अन्नावर राग काढू नये. घे. नकोय ग मला. विराट माझ्यासाठी घे ना बाबा. विराट हे बघ, उशीर झालेला नाहीये, स्वतःच्या चुका सुधारून घे. स्वतःच्या चुका काही झालं तरी विराट नेहमी चुकीचा. तुझी ती लाडकी लेख ती कधीच चुकत नाही. अरे अजूनही तो राग धरून ठेवलायस का तू? ती बहीण आहे तुझी विराट. मी मुलगा या घरचा, आरस आहे मी या घरचा. तांदूरकरांचा वंश मी पुढे वाढवणार आहे. तरी अण्णा तिला घेऊन का फिरतात? का ती त्यांच्यासाठी लकी आहे म्हणून आणि मी काय अनलकी? नाही आहे तसं. नाही मला तू आज सांगच, माझा जन्म झाला होता तेव्हा चांदूरकरांच्या घरात असं काय वाईट घडलं होतं ग? काय वाईट घडलं होतं की मी अनलकी आहे? अरे नाही बाबा असं काही नाही आहे. बघ आई वडिलांना आपली सगळी मुलं सारखीच असतात. अरे आमच्या मनात काही नाही आहे असं विराट. अण्णांच्या मनात आहे. अरे त्यांचं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे रे. अण्णा बदलले विराट. तुझ्या अशा तापटी स्वभावामुळे तू स्वतःच किती नुकसान करून घेतोयस ते तुझं तुला पण कळत नाही. हे बघ, पैसा मिळवला, सत्ता मिळवली तरी कामाला येतात ती माणसंच रे, ती जोडावीत आपण. आपल्या सख्ख्या बहिणीवर तू एवढा राग राग करतोयस, बाहेरच्यांना काय जवळ करणार रे तू? हे बघ, तुझ्या या अशा स्वभावामुळे एकटा पडशील रे पुढे. पडतील माझे दुश्मन. आणि त्या रेवा आणि श्रीधरला सोडणार नाही आम्ही, तोडणार नाहीये. थोडं स्वार्था पलीकडे जाऊन विचार करायला शिक. वेळीच भानावर ये विराट, पस्तावशील तू. मी नाही पस्तावणार, ते पस्तावणार. मराठी मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.